तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलोय. आता मित्रांनो, ज्या व्यक्तींकडे स्वतःचं रेशन कार्ड आहे अशा रेशन कार्ड धारकांना ती आनंदाची बातमी असणार आहे. कारण की मित्रांनो, आता गौरी गणपती या उत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकार आता सर्व नागरिकांना मोफत 4 अशा महत्त्वाच्या वस्तू इथे देत आहे. तर त्याच्यावर वस्तू कोणत्या, त्याचबद्दलचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलचा ऑफिशियल GR पण आलेला आहे. त्या GR मध्ये पण काय काय माहिती दिलेली आहे, कोणकोणत्या वस्तू रेशन कार्ड धारकांना इथे देण्यात येणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या ज्या व्यक्तींकडे स्वतःचं रेशन कार्ड आहे अशा व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल. चला तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना काय महत्त्वाच्या वस्तू भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच नवीन नवीन महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण संस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिधापत्रिका 1 शिधाचिन्नस संच आनंदाची शिधा इथे वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच गौरी गणपती या उत्सवानिमित्त 1 शिधापत्रिका जे काही ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल अशांना आनंदाची शिधा इथे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबद्दलचं ऑफिशियल जे आहे GR पाहू शकता 12 जुलै 2024 आहे, आजचाच आहे नुकताच. तर यामध्ये सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील जे काही शेतकरी असतील, केशरी शेतकरी शिधापत्री धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, तर त्यात 2024 गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या शिधाचिन्हांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. म्हणजेच या आनंदीच्या शिधामध्ये 1 किलो रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेल इथे तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. प्रति शिधापत्रिकांना 1 शिधाचिन्ह संच वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा GR आलेला आहे. यामध्ये 1,70,82,000 शिधापत्री धारकांना आनंदाची शिधा इथे गौरी गणपती उत्सवानिमित्त वाटप करण्यात येणार आहे. तर यामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या महिन्याच्या कालावधीत EKYC E-Pass प्रणालीद्वारे 100 रुपयाच्या प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात मान्यता इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये संपूर्ण 4 वस्तू तुम्हाला ते आनंदाची शिधा इथे देण्यात येणार आहे. उपरोक्त आनंदाची शिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधाचिन्हे खरेदी करण्यासाठी महा टेंडर या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाऐवजी 8 दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता इथे देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रक्रिये महत्त्वाचा अपडेट इथे दिलेला आहे. तर गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिधापत्रिका धारकांना 1 आनंदाची शिधा इथे देण्यात येणार आहे. यामध्ये जसे की तुम्हाला सांगितलं होतं, रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेल अशा प्रकारे संपूर्ण गोष्टींचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.